नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MS वर्ल्डमध्ये ॲटोटेक व ॲटो करेक्ट या ऑप्शनचा वापर करून एखादा शब्द आपल्याला वेळोवेळी वापरावा लागत असेल तर त्यासाठी एक कोड टाईप करून तो शब्द वेळोवेळी कसा वापरायचा याचे एक टेक्निक्स आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा. तरच आपल्याला एका क्लिकवर कोणताही शब्द असेल किंवा वाक्य असेल ते सहजपणे टाईप करता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया, जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, आपण MS वर्डमध्ये एखादा शब्द टाईप करत असताना किंवा एखादा सेंटेन्स टाईप करत असताना आपल्याला ते सेंटेन्स असेल किंवा तो वर्ड असेल तो वेळोवेळी जर वापरायचा असेल तर त्यासाठी नेमकं ऑटो करेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन एक सेटिंग केल्यानंतर तो शब्द आपण एक त्याला कोड दिला तरी तो सहजपणे ऑटोमॅटिक टाईप होईल. तर ते नेमकं कसं करायचं किंवा त्याची सेटिंग कशी करायची ते या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी अगोदर आपण MS वर्ल्ड फाईल ओपन करूया. बघा मित्रांनो, MS वर्ल्ड फाईल ओपन केलेली आहे आणि मला आता टेक्नो अथर्व हा शब्द वेळोवेळी जे काही टाईप करत आहे मी त्यासाठी लागणार आहे. तर बघूया आपण एक छोटा 3-4 सेंटेन्सचा एक पॅरेग्राफ बनवूया आपण. त्यासाठी बघा आपण किती फास्टपणे टाईप करू शकतो. याला थोडी साईज मोठी करूया, आपल्या दिसण्यास सोपं जाईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की टेक्नो अथर हा शब्द या ठिकाणी बरेच वेळा आलेला आपल्याला दिसून येईल. बघा या ठिकाणी हा जो शब्द आहे बरेच वेळा या ठिकाणी टाईप झालेला आपल्याला दिसून येईल. आणि हा शब्द एवढ्या वेळेस टाईप करायचं तर त्यासाठी बराचसा वेळ लागतोय, परंतु आपण या ठिकाणी एक असे ट्रिक्स वापरलेलं आहे. या पूर्ण शब्दासाठी आपण एक नंबर वापरलेला आहे
की तो नंबर आपण टाईप केल्यानंतर सहजपणे तो वर्ड ऑटोमॅटिक टाईप होतोय. ही एक खरं तर चांगली एक मॅजिक्स किंवा ट्रिक्स ही एम एस वर्ड मध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, नेमकं ते टेक्निक्स आपण कसं वापरायचं हे बघूया आपण. सुरुवातीला आपल्याला बघा, या ठिकाणी मी जे टेक्नो अथर या ठिकाणी जो शब्द वापरायचा होता मला, तर तो मी या ठिकाणी घेतला. कसा घेतला? तर त्यासाठी आपण एक दुसरा एक सेंटेन्स घेऊया. म्हणजे आपल्याला तर आपण या ठिकाणी एक सेंटेन्स घेऊया आणि त्याला ऑटो करेक्ट मध्ये जाऊन एक रिप्लेस करूया. बघूया आपण या ठिकाणी. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण एक सेंटेन्स टाइप केलेला आहे. आपल्या सगळ्यांचे आभार. आता आपण जे काही वर्ड असेल, सेंटेन्स असेल, त्याला वेळोवेळी आपल्याला टाइप करायचं असेल, तर त्यासाठी ते सेंटेन्स किंवा तो वर्ड आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे फाईल ऑप्शन आहे लेफ्ट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे, तर याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर असा एक पॉपअप बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये प्रूफिंगचं ऑप्शन आहे. बघा या ठिकाणी प्रूफिंगचं ऑप्शन आहे, याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑटो करेक्ट ऑप्शन आहे, तर याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी हे जे एक छोटासा पॉपअप बॉक्स ओपन होईल, या ठिकाणी रिप्लेस टेक्स्ट ऍज यू टाईप. बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा एक ऑप्शन आहे, तर याला टिक करायचंय किंवा चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर या ठिकाणी आता आपण याला एक कोड देणार आहोत किंवा एक नंबर देणार आहोत. जसं आपण या ठिकाणी टाईप करूया, या ठिकाणी कोड देऊया 2, आणि ऑलरेडी हा शब्द या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आणि जर कॉपी केलेला शब्द जर दिसून येईल नसेल, तर या ठिकाणी कॉपी करून तो पेस्ट करायचा आहे. आणि या ठिकाणी हे जे प्लेन टेक्स्ट आहे याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक करू तर हा शब्द अशा पद्धतीने दिसेल. जर अगोदर त्याच्या समोर जर स्टारचं साईन दिसत असेल तर ते रिमूव्ह करून टाका, म्हणजे ते आपल्या शब्दाच्या समोर येणार नाही. आणि आता ऍड करायचंय आपल्याला, याला ऍड करूया आपण. आणि आता ओके करूया, याला सुद्धा आपण ओके करूया. बघा मित्रांनो, आता जो या सेंटेन्स साठी आपण एक कोड दिलेला आहे तो कोड आहे 2 2. आता 2 कीबोर्ड वरील बटन प्रेस केलं आणि स्पेस दिला, त्यानंतर ते सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी टाईप झालेलं दिसून येईल. बघा या ठिकाणी 2 आणि स्पेस देऊया. बघा या ठिकाणी एका क्लिक वर एवढं सेंटेन्स आपल्याला टाईप करता आलं. 2 स्पेस, बघा 2 स्पेस, 2 स्पेस, 2 स्पेस, 2 स्पेस. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला एखादा शब्द असेल, एखाद्या कंपनीचं नाव असेल किंवा एखाद्या कॉलेजचं नाव असेल, तर ते जर आपल्याला एखादा पॅरेग्राफ टाईप करत असताना वेळोवेळी वापरायचा असेल किंवा वापरत असो, तर अशा वेळेस आपल्याला हे जे टेक्निक्स आहे ते महत्वाचं ठरते. की यामध्ये या टेक्निकच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे आपण एका क्लिकवर तेवढं सेंटेन्स सहजपणे टाईप करू शकतो. बघा या ठिकाणी अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण असे टेक्निक्स आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हे टेक्निक्स आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.